भारताची गानकोकिळा म्हणजेच लता मंगेशकर यांनी नुकताच आपल्यातून निरोप घेतला. त्यांच्या सुमधुर आवाजाने, त्यांच्या अजरामर गाण्यांनी आपल्या मनावर आजवर राज्य केलंय आणि पुढेही ते तसंच कायम राहणार आहे. लता मंगेशकर यांना 8 जानेवारी रोजी मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये कोरोनाची लागण झाल्यामुळे दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती त्यानंतर स्थिर होती, त्यातून त्या बऱ्या होत होत्या, पण पुन्हा एकदा त्यांची प्रकृती बिघडली आणि पुन्हा त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. त्यानंतर मात्र त्यातून त्या सावरू शकल्या नाही आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला. लता मंगेशकर यांची गाणी, त्यांचा आवाज फक्त भारतापुरती मर्यादित राहिला नाही. त्यांच्या आवाजाची जादू किमया इतकी मोठी होती की जगभरातील वैज्ञानिकांनी सुद्धा आश्चर्य व्यक्त करत त्याची दखल घेतली होती. लता मंगेशकरांच्या आवाजावर चक्क संशोधन देखील करण्यात आलं होतं आणि ते सुद्धा अमेरिकेत. त्यांच्या सुमधुर आवाजाला उद्देशून अमेरिकन वैज्ञानिकांनी इथपर्यंत देखील म्हटलं होतं की लता मंगेशकरांच्या आवाजा इतका सुरेल आवाज यापूर्वी नव्हता आणि येणाऱ्या काळात देखील असण्याची शक्यता कमीच आहे. त्यांच्या आवाजाची प्रत सुद्धा यासाठी मागवण्यात आली होती. या सगळ्यावरून लता मंगेशकर या व्यक्तिमत्वाची महत्ता आपल्याला लक्षात येते. अनेक शतकं आपल्या आवाजामुळे रसिक मनावर राज्य करणाऱ्या लताजी भारताच्या सर्वात प्रसिद्ध आणि उत्तम व सन्माननीय पार्श्वगायिका आणि संगीतकार म्हणून सुपरिचित होत्या. भारतरत्न लता मंगेशकर अनेक दशकांपासून भारतीय सिनेमाला आपला मधुर आवाज देत होत्या. त्यांच्या प्रतिभेमुळे आज संपूर्ण विश्व नतमस्तक आहे. 1942 साली वयाच्या अवघ्या 13व्या वर्षापासून भारतीय सिनेमा जगाला त्या आपला आवाज द्यायला त्यांनी सुरुवात केली. आपल्या संबंध कार्यकिर्दीत आस्था गायत लता दिगिनी 1000 पेक्षा जास्त हिंदी चित्रपटांमध्ये व जवळजवळ 36 पेक्षा जास्त प्रादेशिक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. यासोबतच लता दिगिनी अनेक विदेशी भाषांमध्ये देखील गायन केलंय. संगीताच्या या महानायिकेने सर्वात जास्त गाणी मराठी आणि हिंदी भाषांमध्ये गायली आहेत. लताजी सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणाऱ्या म्युझिक आर्टिस्ट म्हणून देखील ओळखल्या जात. एका कार्यक्रमादरम्यान ज्यावेळी लताजींनी ए मेरे वतन के लोको जरा आँख में भर लो पानी गायले होतं, त्यावेळी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या डोळ्यात अश्रू तरळले होते असं म्हणतात. आज त्यांच्या जाण्याने पुन्हा एकदा अनेकांच्या डोळ्यात असेच अश्रू तरळलेत. लता दिदी यांना लोकमत फिल्मीकडून भावपूर्ण श्रद्धांजली. मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला फॉलो आणि सबस्क्राईब करा. बेल आयकनसुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल.